नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. महाड शहरातील तारीख इमारत दुर्घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तींच्या मुलांना डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत 2 मुलांना प्रत्येकी 10 लाख रुपये तसेच त्यांचा उर्वरित आयुष्यातील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची घोषणा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने हा वचनपूर्ती कार्यक्रम महाडच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झाला. तर दुर्घटनेमधील एक पाय गमावलेल्या नवीद दुस्ते यांचा मुलगा नयन नवीद दुस्ते याला सेंट झेव्हिअर महाड येथील विद्यालयामध्ये स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून त्याचे पालकत्व आमदार भरत शेठ गोगावले यांनी यापूर्वी स्वीकारले आहे. दुर्दैवी इमारत दुर्घटनेतील अहमद शेखनाग व अहमद बांगी या मुलांना पाचगणी येथील सेंट झेव्हिअर स्कूलमध्ये पुढील सर्व शिक्षण देण्याचे पालकत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने घेतले असून या मुलांना 10 लाख रुपयांचा धनादेश कायम ठेवीसाठी देण्यात आला आहे. तर तारीख गार्डन इमारत दुर्घटनेत जे नागरिक बेघर झालेत त्यांचे सरकारने पुनर्वसन करावे अशी मागणी देखील दुर्घटना इमारतीतील रहिवासी करत आहेत. वादळवारा लाईव्ह साठी निलेश लोखंडे महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.